नमस्कार, पूजा आरे डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बंद गळा आणि त्याच्यामध्ये असं आपण गोल राऊंडमध्ये डिझाईन बनवणार आहेत. हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. तर मी याच्यावरती हे पूर्ण आखूनच घेतलेलं आहे, जे आपलं मार्किंग आहे ते. इथे हा आपण छोटा गळा आखून घेतलेला आहे. तर आता ही डिझाईन बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागेल तर ते आता आपण बघूया. तर सगळ्यात पहिली बघा, ह्या दोन जरी लागतात, 432 आणि 423 वाल्या शुगर बीट्स गोल्डन कलरचे आहेत. हे आपले गोल कुंदन आहेत. डायमंडवाली लेस आहे. 3 नंबर मोती आहेत. ह्या दोन्हीही सुया लागतील, ज्या आपल्याला जरी आणि मण्यासाठी लागतात त्या, आणि गम लागेल. तर हे मी तुम्हाला सांगितलं की हे आखूनच घेतलेलं आहे. हे आखताना फक्त मी एकच काम केलेलं आहे की मी याचा मिडल काढून घेतलेला आहे पहिलाच, म्हणजे जेणेकरून आपलं ज्यावेळेस वरचं काम कम्प्लीट होईल तर त्याच्यानंतरून आपल्याला खालती जे काम करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक मध्य मिळावा याच्यासाठी. तर हे बघा, हे आपण शिलाई मार्जिन सोडलेली आहे गळ्याला, आणि शोल्डरच्या इथे पण आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडलेली आहे. आता आपण इथे जरीने आउटलाईन करून घेऊया, डबल लाईन. आता हे आपण डबल लाईन चेन स्टिच मारून घेतलेली आहे. आता आपण त्याच्या बाजूला हे 3 नंबर मोती लावून घेणार आहे. तर हे बघा, हे आपण 3 नंबर मोतीची लाईन मारून झाल्याच्या नंतरून आता आपण हे शुगर बीट्स त्याच्या बाहेरच्या साईडला लावून घेतोय. तर हे बघा, आता आपण शुगर बीट्सची लाईन मारून झाल्याच्या नंतरून आपण हे डायमंडवाली लेस लावून घेतोय बाजूला. एक एक इंचावरती आपण या पद्धतीने मार्क करून घेते. बघा, थोडंसं अंतर ठेवून आपण इथं घेतलं आणि इथून इथपर्यंत 1 इंच घेऊन आपण हे पूर्ण अशा डॉट देऊन घेतील गळ्याला, आणि याच्यावरती आपण आता कुंदन चिटकून घेणार आहेत. सुकलेले आहेत तर त्याच्या बाजूला आपण शुगर बीट्स आणि 3 नंबर मोतीची आउटलाईन करून घेऊया. अरे बघा, हे आपल्या बुट्ट्या बनवून झालेले आहेत. आता इथे थोडासा गॅप जास्तच झाला आहे तर आपण तो भरून काढण्यासाठी परत 3 नंबर मोतीची एक लाईन करून घेतोय. तर ही बघा, ही आपली वरची डिझाईन तर बनवून झालेली आहे. आता आपल्याला याच्या खालती जो गोल राऊंड करायचा आहे तर तो कसा करायचा, तर हे बघा, हे जे माझं ब्लाऊजचं पॅटर्न आहे हे मी अगोदरच काढलं होतं, आणि जे पहिला आपण छोटा गळा जो बनवलेला आहे तर त्यावेळेस मी याच पॅटर्ननुसार आखून घेतलेलं. तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे बघा,
तर आपण ही जी डिझाईन बनवलेली आहे तर ती किती इंचाची आलेली आहे ते पहिलं मोजून घ्यायचं आहे, कारण आपण जो खालती जो गोल मारणार आहे तर त्याला पण आपण ही सेमच डिझाईन करणार आहेत. मग आपल्याला इथलं जर मेजरमेंट मिळालं तर तुम्हाला समजेल की आपला जो आतला गोल राऊंड येणार आहे तर त्याच्यावरती पण आपल्याला तेवढीच डिझाईन येणार. मग ह्या दोन डिझाईनच्या मध्ये थोडंसं तरी अंतर राहिलं पाहिजे. तर आता मी ही डिझाईन मोजून घेते. तर ही मोजल्याच्या नंतरून डिझाईन बघा, 1.5 इंचावरती आपली ही डिझाईन, म्हणजे 1.5 इंचाला एक लाईन कमी आहे एवढी आलेली आहे. मग आता आपण 1.5 इंचच पकडूया, तर सेम आपल्याला इथं जो आपण सर्कल बनवतील तर त्याच्यावरती पण आपलं 1.5 इंचच ही डिझाईन येणार आहे. तर ती 1.5 इंच जी येणार आहे तर तिथं आपण काय करतील, 1/2 इंचाचा तरी असा गॅप आला पाहिजे. यानुसारच आपण याच्या खालती जो सर्कल आहे तो बनवून घेणार आहे. तर बघा, मी ह्या पॅटर्नवरती हे जे अंतर सोडलेलं आहे ते मोजूनच घेऊन सोडलेलं आहे आणि त्याच्या खालती मी एक हाफ सर्कल बनवून घेतलेलं आहे. आता आपण ज्यावेळेस डिझाईन छापलेली ही तर त्यावेळेस मी एक तुम्हाला बोललेली की मी मध्य काढून घेतलेलाच आहे. हा मध्य याच्यासाठी की आता जेव्हा आपल्याला ही डिझाईन याच्यावरती गोल काढायचं आहे तर ते आपल्याला परफेक्टली त्या मिडलवरती भेटावं म्हणून. आता हे जे माझं पॅटर्न आहे तर मी सेम जशास तसं बघा इथे ठेवून घेईल. हा जो आपण मार्क केलेला पहिला गळा होता त्याच्यावरती बरोबर असा ठेवून घेईल बघा. आणि आपला हा जो मिडल आलेला आहे बघा, आपला बरोबर हा मिडलवरती हे पॅटर्न पण आलेलं आहे. हे ती हे बघा, हे जे आपण मिडल काढलेलं आहे तर ह्या मिडलवरती हे पॅटर्न आलेलं आहे. आणि आपण हा जो राऊंड हाफ राऊंड बनवून घेतलेला आहे तो पहिला या बाजूनी छापून घेऊया. व्यवस्थित पकडायचा आहे आणि जसा आपण हा गोल आकार काढलेला आहे सेम तसाच आपण जशा तसा इथे छापून घेतील. ही माझी पद्धत आहे, मला ज्यावेळेस करायचं असतं तर मी याच पद्धतीने काढते. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं करता येईल तसं तुम्ही करा. तर हे बघा, हे आपण हाफ सर्कल काढला इथे. आता परत आपण काय करतील, हे पलटवतील आणि पलटवल्याच्या नंतरून पण आपण सेम मिडलवरती व्यवस्थित आलं पाहिजे आणि आपलं हे जे वरचं मार्किंग आहे ते पण व्यवस्थित बसलं पाहिजे असं हे ठेवून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने आपण हे ठेवून घ्यायचं. आणि परत आपण हा जो सर्कल आहे, हा जो गोल राऊंड आहे तो आपण बनवून घेतलेला आहे बघा. तर हे तुम्हाला दिसत असेल की आपण जशास तसा हा गोल राऊंड बनवून घेतलेला आहे. आता आपण जशी डिझाईन इथे टाकलेली आहे सेम डिझाईन आपण याच्यावरती टाकून घेणार आहेत. आता आपण त्याच्या बाहेरच्या साईडला जेवढी आपण देतो त्याच्यापेक्षा थोडीशी कमी अशी आपण इथं मार्जिन देणार आहेत पूर्ण सर्कलला. आणि आता आपण ही जशी ही आपण डिझाईन इथे बनवलेली आहे सेम आपण याच्यावरती ती रिपीट करणार आहेत. तर सर्वात पहिला आपण डबल लाईन चेन स्टिचची मारून घेतील.
तर हे बघा, हे आपला पूर्ण सर्कल बनवून झालेला आहे. तर या पद्धतीने ही आपली डिझाईन आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.